चला इकडे. तर शोकाकुल वातावरणात विनायक मेटे यांना अखेरचा निरोप दिला जातोय. शासकीय इतमामात हा अंत्यसंस्कार होतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर इतर काही महत्वाचे नेते यांनी आत्ता आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत विनायक मेटे यांच्याबद्दलच्या. सर्वपक्षीय नेते आता या अंत्यसंस्काराला उपस्थित आहेत. महाराष्ट्र पोलिसांकडून काही वेळापूर्वी मानवंदना देखील देण्यात आली आणि त्यानंतर महत्वाच्या नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात, काही आठवणी सांगितल्या आहेत विनायक मेटे यांच्याबद्दलच्या आणि त्यांना श्रद्धांजली देखील वाहिलेली आहे. मराठा समाजासाठी लढा देणारा एक महत्वाचा नेता हरवलाय विनायक मेटे यांच्या रूपाने. पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विनायक मेटे यांना अखेरचा निरोप दिला जातो. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा एबीपी माझा.